नमस्कार मी श्वेता इंडियन ब्लॉगर श्वेतामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत तर हे पाहू शकता तुम्ही आज आपण बघणार आहोत ची रेसिपी तर किती मस्त झालेत ब्राऊन ब्राऊन जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर चला आपण बघूयात कशी करायची गुलाबजामुन तर त्यासाठी मी घेतले पॅकेट घेतलं आहे मी तर तुम्ही पॅकेटचे पण यूज करून गुलाबजामुन करू शकता तर त्यामध्ये मी मिक्स करणार आहे विलायची पावडर आणि दूध घेऊन आपण मस्त पीठ मळून घ्यायचं तर ते मी टाकून घेते त्यामध्ये तर छान असं मिक्स करून घ्यायचं आणि तुम्हाला जर फक्त पॅकेटचे गुलाबजामुन नसतील खायचे तर तुम्ही त्यामध्ये अर्धा खवा आणि अर्धा पॅकेट पण मिक्स करू शकता तर त्यामध्ये मी दूध टाकून छान मळून घेते मळताना पीठ छान असं दूध टाकून मऊ मऊ मळून घ्यायचं आणि जर गुलाबजामुन करताना क्रॅक पडत असतील तर परत एक वेळेस दूध टाकून मऊ मळून घ्या तर हे मी पाहू शकता मी छान असं थोडं थोडं दूध टाकून मऊ मऊसर मळून घेते तर माझं पीठ मळून झालंय तर मी गोल गुलाबजामुन करून दाखवते तर छान असे मीडियम मीडियम साईजचे मी छोटे जमुन रहे। छोटे गुलाबजामुन करून घेणार आहे तुम्ही तुमच्या मनानुसार किती पण मोठे किंवा छोटे गुलाबजामून करू शकता आणि सॉरी फॉर बॅकग्राऊंड नॉईस कारण दसरा चालू आहे आणि घरामध्ये दसरा काढणं चालू आहे त्यामुळे थोडासा आवाज येत असेल तुम्हाला तर त्यासाठी सॉरी तर इकडे मी एक वाटी साखर घेतली आहे पाक करण्यासाठी तर आपण मिडियम गॅसवर साखर टाकून घ्यायची आणि त्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं तुम्हाला किती पाक पाहिजे गुलाबजामूनसाठी तेवढं पाणी टाकून घेऊ शकता तुम्ही तर मी साधारण इथे दोन कप पाणी घेतले तर इकडे गुलाबजामुन मस्त गोल 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 करून घेतलेत मी आणि इकडे पाक पाक पण होत आहे आणि तळण्यासाठी तेल घेतले कढईमध्ये तर तुम्ही पाहू शकता मी गुलाबजामुन छान तेलामध्ये तळून घेते आणि जामुनला खूप हलक्या हाताने तेलामध्ये हलवायचं नाही तर ते खूप फुटल्यासारखे होतात त्यामुळे हा स्मूद स्मूद हळूहळू हाल हलून हालु, हालु, घ्यायचे ते पूरणे साईडने ब्राऊन छान असं भाजून घ्यायचं सॉरी तळून घ्यायचं तर इकडे आपला पाक होत आहे आणि इकडे मी गुलाबजामुन घेतले तळून तर तुम्ही पाहू शकता तळताना थोडेसे असे काळसरच तळून घ्यायचे नंतर पाकामध्ये टाकल्यानंतर ते कच्चे लागतात त्यामुळे आणि मी पाकामध्ये ते पाकावरची घाण बाहेर यावी म्हणून थोडंसं दूध टाकून घेतले तुम्ही पण टाकून घ्यायचं ते काढून घेतले नंतर मी आणि परत सगळे गुलाबजामून टाकून घ्यायचे पाकामध्ये आणि गुलाबजामून करताना एक ट्रिक आहे पाक गरम असायला पाहिजे नाही तर गुलाबजामुन गरम असायला पाहिजे दोन्हीतून कौन, एक कोणी कोणतं तरी गरम असायलाच पाहिजे जर दोन्ही पण थंड असले आणि किंवा दोन्ही पण गरम असले तर आपले गुलाबजामुन खूप खराब होतात त्यामुळे तर माझा पाक गरम होता म्हणून मी गुलाबजामून थोडेसे थंड झाले पाक गरम असताना पाकामध्ये सगळे गुलाबजामुन टाकून घेते मी मिक्स करून घ्यायचे आणि दहा ते पंधरा पंधरा ते वीस मिनिट तुम्ही ठेवून पाहू शकता परत एक वेळेस चेक करा की पाक पेलेत का तर हे पाहू शकता झालेत आमचे गुलाबजामून तर तुम्ही पण नक्की एक वेळेस ही रेसिपी करून बघा जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकनला नक्की क्लिक करा आणि क्लिक केल्यानंतर ऑल ऑप्शनवर क्लिक करा त्यामुळे माझे सर्व नोटिफिकेशन तुम्हाला येतील तर मी दाखवत आहे कट करून तर तुम्ही पाहू शकता किती स्मूदली कट झाला आहे गुलाबजामून तर नक्की हा प्रकारे तुम्ही गुलाबजामुन करून बघा आवडली असेल रेसिपी तर एक वेळेस लाईक नक्की करा तर भेटूयात नवीन व्लॉगमध्ये तोपर्यंत तो। टिल देन बाय बाय